सुस्वागतम. ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये अतिशय रोमांचक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि त्यामध्ये आता रविराज आणि प्रतिमाची भेट होताच प्रतिमाची स्मृती गेलेली असते आणि प्रतिमाला काही आठवत नसतं, तेव्हा रविराजला प्रतिमाला बघून आनंदही झालेला असतो आणि वाईटही वाटलेलं असतं. ज्या प्रतिमाची 20 वर्षापासून आपण आतुरतेने वाट बघत होतो ती प्रतिमा तर आपल्याला मिळाली, पण प्रतिमाला काहीच आठवत नाही आणि प्रतिमाची स्मृतीही गेली आणि तिला बोलताही येत नाही. हे 3 सत्य लक्षात आलेल्या रविराजला आता सायली एकच गोष्ट आता प्रतिमाला दाखवून प्रतिमाची स्मृती कशी परत आणते. आणि ती गोष्ट बघताच तन्वी अशी हाक मारून तन्वीचं नाव घेत प्रतिमाची स्मृती कशी परत येते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यामध्ये आता सायलीने अलिबागवरून प्रतिमाला आणलेलं असतं. प्रतिमाला बघताच सायलीला आनंद झालेला असतो आणि आता प्रतिमाची वाचा गेलेली आहे आणि स्मृतीही गेलेली आहे आणि प्रतिमाला काही आठवत नाही हे आता सत्य सायलीसमोर आलेलं असतं. पण तरीही ही प्रतिमा आत्या आपली नक्कीच बरी होईल आणि घरच्या सगळ्या माणसांना जर ती भेटली तर घरच्यांसमोर प्रतिमाला नक्कीच काहीतरी आठवेल हे आता सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा प्रतिमाचा हात धरून सायलीने आता प्रतिमाला सुभेदारांच्या घराच्या दरवाज्यात आणलेलं असतं. प्रतिमाला सर्वांसमोर घेऊन येत सायली आता प्रतिमाची ओढणी तिच्या चेहऱ्यापासून बाजूला करायला सांगते आणि समोर आता प्रतिमाचा चेहरा पूर्णायला दिसताच पूर्णायला खूप आनंद झालेला असतो आणि सगळ्याच जणांना आश्चर्याचा धक्का बसलेला असतो. कल्पना, अर्जुन, प्रताप यांना तर त्यांच्या डोळ्यावर विश्वासही बसत नसतो आणि 20 वर्षापासून आपण आपल्या प्रतिमाची वाट बघत होतो ती प्रतिमा साक्षात आपल्यासमोर उभी आहे हे लक्षात येताच आणि बघताच आता सगळ्यांना मोठा अचंबा वाटलेला असतो. पूर्णाईने तर आता अश्रूंच्या धारावात प्रतिमाला मिठी मारलेली असते. प्रतिमा, किती दिवसांनी मला भेटली तू आणि कुठे होतीस इतके दिवस आणि कशी होती हे आता पूर्णाई प्रतिमाला विचारते. पण प्रतिमाला काही आठवतही नसतं आणि प्रतिमा पूर्णाईला आता ओळखतही नसतं. तेव्हा आता घाबरून प्रतिमा आता सायलीच्या पाठीमागे लपते तर पूर्णाईला आणि सगळ्यांना ते मोठं कुतूहल वाटतं. पूर्णाई म्हणते की अगं प्रतिमा, तू असं काय करतेस? अगं इतक्या वर्षांनी तुम्हाला भेटलीस आणि साधी माझ्याशी काही बोलतही नाही. तेव्हा आता प्रतिमाला बघून अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की या तर प्रतिमा आत्या आहे, मग प्रतिमा आत्या असं काय करताय? तेव्हा आता सायली ही आता सगळ्यांना सांगू लागते. त्याचवेळी चैतन्य आणि अश्विन तिथे येऊन त्यांनासुद्धा प्रतिमाला बघून आश्चर्याचा मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा आता सायली म्हणते की हे बघा, आपल्याला 20 वर्षापासून आपण प्रतिमात्याची वाट बघत होतो आणि ती प्रतिमात्या मला अलिबागमध्ये मिळाली. असे म्हणत आता सायली आता प्रतिमा आपल्याला कशी मंदिरामध्ये भेटली आणि आपल्याला कसा प्रतिमाचा उलगडा झाला हे सर्व आता सुभेदारांना सांगते. घडलेली सर्व हकीकत सांगत सायली म्हणते की जेव्हा मी प्रतिमात्यांना विचारलं तर त्यांना पूर्वीचं काहीच आठवत नाही, त्यांच्या डोक्यावरती मोठा आघात झाला आहे आणि त्यांची स्मृती गेली आणि प्रतिमात्याला बोलताही येत नाही. त्यांनी त्यांच्या हातावरती कविता हे नाव लिहून मला दाखवलं, म्हणजे ते स्वतःला कविता समजतात. तेव्हा आता सगळ्यांना मोठा धक्का बसलेला असतो. पण तेवढ्यात अर्जुन म्हणतो की मी सायली, या प्रतिमा त्या आहेत, पण मग ती डेड बॉडी कुणाची होती? आणि त्या डेड बॉडीची DNA टेस्ट केली तेव्हा प्रिया आणि त्या डेड बॉडीची आता टेस्ट पॉझिटिव्ह कशी आली? हे सर्व काय चाललं आहे? तर आता लगेचच पूर्णाई म्हणते की अर्जुन, ताबडतोब रविराजांना फोन करून बोलाव, ते आल्याशिवाय सत्याचा उलगडा होणारच नाही. तेव्हा आता ते लक्षात येताच अर्जुन आता ताबडतोब रविराजला फोन करतो आणि वाऱ्याच्या वेगाने आता रविराजला अर्जुनने सुभेदारांच्या घरी बोलावलेले असते.
अर्जुन म्हणतो की सिनियर जिथे कुठे असेल आणि जसा असेल तसाची तसा आमच्या घरी निघून ये, खूप मोठे सत्य। आत्तापर्यंत आपण ज्या सत्याची आतुरतेने वाट बघत होतो आणि ज्या सत्यासाठी तू सगळा तुझा वेळ खर्च करत होता ती सत्य आज आपल्याला बघायला मिळणार आहे। आता अर्जुनला देखील मोठा धक्का बसलेला असतो आणि रविराज आता वाऱ्याच्या वेगाने सुभेदारांच्या घरी येतो। सुभेदाराच्या दरवाजात येताच रविराजला आता पूर्णाई रडत असलेली दिसते। तेव्हा पूर्णाईची ती अवस्था बघून रविराज म्हणतो की पूर्णाई, अगं मला एवढं अर्जंट का बोलावलंस तू आणि तू रडते का, काय झालं आहे? तेव्हा रविराज येताच पूर्णाई उठून उभा राहते आणि रविराजकडे येत म्हणते की रविराजा, बरं झालं तू आलास आणि ते बघ असे म्हणत आता पूर्णाईने आता प्रतिमा पायरीवरती बसलेली असते आणि तिकडे बोट केलेली असते। तेव्हा रविराज आता प्रतिमाला बघतो। तेव्हा आता प्रतिमाचा चेहरा हळूहळू रविराज समोर येतो आणि जसा जसा रविराज पुढे जातो तस तशी प्रतिमा रविराज समोर येते आणि प्रतिमाला बघताच रविराजच्या तोंडातून सहजच शब्द फुटतात, प्रतिमा। तर लगेचच प्रतिमा मोठे डोळे करून रविराजकडे बघते आणि प्रतिमाला बघताच रविराजचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो। आणि ज्या प्रतिमेला आपण मेलेले समजत होतो तीच प्रतिमा आज आपल्या समोर असल्याची आता रविराजची खात्री झालेली असते। ताबडतोब आता रविराज ह्या प्रतिमाला मिठी मारतो, पण आता प्रतिमा ही रविराजला सुद्धा ओळखण्यास तयार नसते। आणि आता पूर्णाई म्हणते की हो रविराजा, आपली प्रतिमा परत आली पण तिची स्मृती गेली आणि तिला बोलताही येत नाही। अरे तिच्या डोक्यावरती खूप मोठा आघात झाला आणि मला वाटतंय की खूप मोठ्या संकटाचा सामना तिनं केला आहे। तेव्हा आता रविराजला मोठं वाईट वाटलेलं असतं आणि रविराजच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं। एवढं सगळं सहन करून आपली प्रतिमा आपल्याला मिळाली आणि तीही या अवस्थेत, याचा आता रविराजला मोठा धक्का बसलेला असतो। तर आता सायली ही रविराजला धीर देत म्हणते की रविराज सर, आपल्याला प्रतिमा मिळाली हेच आपल्यासाठी खूप आहे। आपण नक्कीच आपल्या प्रतिमात्याला बरं करू, तुम्ही काही काळजी करू नका, असे म्हणत आता सायलीने सुद्धा रविराजला धीर दिलेला असतो। सायली आता प्रतिमा समोर येते आणि म्हणते की प्रतिमा आत्या, अहो हे रविराज सर, तुम्हाला काही आठवत नाही का, या आपल्या पूर्णाई? तेव्हा आता प्रतिमा फक्त सायलीकडे बघत असते, सगळ्यांना काय करावे नि काय नाही सुचत नसते। आणि तेवढ्यात आता लहानपणीची एखादी वस्तू जर आपण प्रतिमाला दाखवली तर नक्कीच प्रतिमा त्याला सत्याचा उलगडा होऊन मागचं सगळं आठवेल, असा विचार आता सायलीने केलेला असतो। पण आता सायलीला लहानपणीची तन्वीची वस्तू कोणती दाखवावी हे काही आठवत नसतं। तेवढ्यात सायलीची नजर प्रतिमाच्या पायाकडे जाते, तर प्रतिमाच्या पायात एकच पैंजण असते आणि आता सायलीकडे सुद्धा त्या पैंजणाची दुसरी जोडी असते। ज्यावेळेस लहानपणी तन्वी ही मधुभाऊंना सापडली होती त्याच वेळेस आता एक पैंजण मधुभाऊंना मिळाले होते आणि मधुभाऊंनी ते सायलीला देत म्हटले होते की सायली बाळा, जेव्हा तू मला भेटली तेव्हा तुझ्या पायात हे एकच पैंजण होते आणि त्याची आता दुसरी जोडी ज्याच्याकडे असेल त्याचे आणि तुझे नक्कीच काहीतरी नाते असेल, असे मधुभाऊंनी सांगितलेले असते। आणि तेव्हा आता प्रतिमाच्या पायातील ते पैंजण बघून सायली पटकन आता तिच्याकडील पैंजण घेऊन येते आणि प्रतिमासमोर धरत म्हणते की प्रतिमात्या, हे पैंजण तुम्हाला आठवते का, असे म्हणत आता सायलीने ते पैंजण प्रतिमासमोर धरलेले असते। आणि ते पैंजण बघताच आता लगेचच एका सेकंदात झटका बसून आता प्रतिमाला पूर्वीचे सगळं काही आठवत लागते। आणि ज्यावेळेस आता प्रतिमाने ते पैंजण सायलीच्या पायात घातले होते तेच पैंजण आता प्रतिमाच्या डोळ्यासमोर येऊन प्रतिमाच्या तोंडातून शब्द निघतो की तन्वी, आणि तो शब्द ऐकताच आता रविराज सगळं पूर्णाई आणि सगळ्यांना मोठी हायसे वाटलेले असते। आणि ज्या प्रतिमाला स्मृती जाऊन काही आठवत नसते त्या प्रतिमाच्या तोंडून तन्वी हा शब्द निघालेला बघून हीच आपली प्रतिमा असल्याची आता 100% पूर्णाईसकट सगळ्यांची खात्री झालेली असते आणि रविराजला मोठा आनंद झालेला असतो। आणि आता ते पैंजण सायलीने दाखवताच त्या पैंजणाला आता प्रतिमाने तन्वी अशी म्हटलेले असते। तेव्हा ते पैंजण तन्वीचे आणि ते पैंजण सायलीकडे कसे, म्हणजे सायली ही तन्वी आहे की काय, हे सत्य आता अर्जुन रविराज आणि पूर्णाईसमोर आलेलं असतं। आणि अखेरीस सायलीने पैंजणाची एक जोडी दाखवून आता
प्रतिमाची स्मृती परत आणलेली असते, तर आता सायली हीच प्रतिमाची तन्वी असल्याच्या सत्याचा पूर्णाई रविराज आणि अर्जुन समोर उलगडा होऊन पूर्णाई आता सायलीचा तन्वी नावाने हाक मारत कसा नाथ सून म्हणून स्वीकार करते हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.